सर्वांच्या अगोदर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, मी जनार्दन देशमुख आणि आपण पाहतात गुरुजी फॉर यू चॅनल. आज आपण आपल्या मोबाईलवरून आपले घरगुती वीज बिल कशाप्रकारे भरायचं तो आजचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत. तर चला लगेच लवकर सुरू करूया. मित्रांनो, प्रथम आपल्या मोबाईलमधील कोणतंही इंटरनेट वेब ब्राउझर असेल ते वेब ब्राउझर ओपन करायचं आहे. मित्रांनो, माझ्याकडे क्रोम वेब ब्राउझर आहे, तर मी वेब क्रोम हे वेब ब्राउझर ओपन केले. तुम्ही तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही ओपन करू शकता. या ठिकाणी सर्च बारवर महावितरण असं टाईप करायचं आहे. महावितरण टाईप केल्यानंतर सर्च करायचं आहे. मित्रांनो, पहिल्याच नंबरची जी वेबसाईट पडत आहे www.mahadiscom.in म्हणजेच फ्यू पे बिल महाडिस्कॉम, त्या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे. या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसत असलेला जसा महावितरणचा इंटरफेस तुम्हाला अशा प्रकारे दिसेल. आणि यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा तुमचा कंझ्युमर नंबर विचारला जाईल. तो कंझ्युमर नंबर तुम्हाला लाईट बिलावर मिळेल. या ठिकाणी मी माझा कंझ्युमर नंबर टाकत आहे 25 11 1 2 37 33. त्यानंतर बिलिंग युनिट हे देखील तुम्हाला तुमच्या बिल पावतीवर मिळेल. बिलिंग युनिटचा नेमका अर्थ म्हणजे तुम्हाला जिथून तुम्हाला तुमची जी काही लाईट सप्लाय होते त्या केंद्राचा तो क्रमांक आहे. या ठिकाणी मी माझा केंद्राचा क्रमांक टाकत आहे. यानंतर दिलेला जो काही कॅप्चा आहे तुम्हाला तो कॅप्चा या ठिकाणी टाकायचा आहे आणि खाली सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर मेक पेमेंट हे ऑप्शन दिसेल. म्हणजेच तुम्हाला तुमच्या या महिन्यातलं जे काही ज्या महिन्यातलं बिल भरायचं राहिलं असेल त्या बिलाचं ऑनलाईन तुम्हाला पावती दिसेल. त्याच्यावर देखील तुम्हाला कंझ्युमर नंबर, बिलिंग युनिट हे दाखवलं जाईल आणि अमाऊंट आणि किती तारखेपर्यंत तुम्हाला ते बिल भरायचं आहे. त्यानंतर तुम्ही ते बिल व्ह्यू या बटनावर क्लिक करून देखील पाहू शकता आणि त्याचा फोटो पण घेऊ शकता. तर आता मित्रांनो, आपण मेक पेमेंट या ऑप्शनवर क्लिक करायचं. मेक पेमेंट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही सरळ खाली जायचं आहे आणि खाली तुम्हाला एक ॲग्री टू द अबव कंडिशन फॉर ऑनलाईन पेमेंट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर परत खाली जायचं आहे आणि डाव्या साईडला व्ह्यू पे नाऊ असं एक बटन आहे, त्या बटनावर क्लिक करायचं आहे. पे नाऊ या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या लाईट बिलाची अमाऊंट दाखवेल आणि ओके या बटनावर क्लिक करायचं आहे. ओके या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेमेंट कशाप्रकारे करायचं आहे ते तिथनं तुम्हाला ऑप्शन निवडायचा आहे. मित्रांनो, या ठिकाणी पेमेंट करण्यासाठी तुम्हाला इंटरनेट बँकिंग सुविधा दिलेली आहे. क्रेडिट कार्ड्स, डेबिट कार्ड्स, डिजिटल वॉलेट्स, कॅश कार्ड्स, UPI आणि NFT देखील तुम्ही आणि RTGS देखील तुम्ही करू शकता. असे एवढे ऑप्शन दिल्यामुळं आपल्याला ऑनलाईन पेमेंट करायला काहीच अडचण नाही. मित्रांनो, माझ्याकडे क्रेडिट कार्ड्स आहे म्हणून क्रेडिट कार्डवर ऑप्शनवर क्लिक करत आहे. क्रेडिट कार्डवर ऑप्शन क्लिक केल्यानंतर ते क्रेडिट कार्ड कोणतं आहे, रुपयेमध्ये आहे, व्हिजा मास्टर कार्ड आहे, यापैकी काही ऑप्शन असेल तो ऑप्शन क्लिक करायचा आहे. मित्रांनो, माझ्याकडे रुपयेचं क्रेडिट कार्ड्स आहे म्हणून रुपयेवर मी क्लिक करत आहे. यानंतर तुम्ही बिल जंक्शन असेल, बिल डेस्क असेल, या दोन्ही ऑप्शनवरनं तुम्ही बिल पेमेंट करू शकता. मी शक्यतो बिल डेस्कवरनं केलेलं उत्तम. आणि खाली सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेमेंट करण्यासाठी तुम्हाला तुमचा कार्ड नंबर विचारला जाईल. त्यानंतर कार्ड नंबरचा एक्सपायरी डेट, मंथ आणि इयर विचारला जाईल आणि तुम्हाला तुमच्या कार्डच्या पाठीमागे जो असलेला CVV नंबर, मित्रांनो हा CVV नंबर कोणीही तुम्हाला विचारला तर शक्यतो देऊ नका. हा CVV नंबर तुमचा पासवर्ड आणि तुमची जबाबदारी राहील. मित्रांनो, कोणालाही तुम्हाला तुमचा फोन आला तर CVV हा नंबर द्यायचा नाही. त्यानंतर तुमचा कार्ड होल्ड नंबर हा टाकावा लागेल. मित्रांनो, ही सगळी सर्व माहिती भरल्यानंतर खाली मेक पेमेंट हे ऑप्शन आहे, त्या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मग क्लिक केल्यानंतर एक OTP येईल आणि OTP आल्यानंतर तो OTP तुम्हाला पुढच्या OTP बॉक्समध्ये OTP टाकायचा आहे आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचं पेमेंट तुमच्या खात्यातून कट केले जाईल आणि तुमचं लाईट बिल हे भरलं जाईल. त्याबाबतचा महावितरणकडनं तुम्हाला तुमचा मेसेज येईल, पेमेंट हीज हॅज सक्सेसफुली जाईल. धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्हाला निश्चितच आवडला असेल आणि आवडला असेल तर या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर देखील. धन्यवाद.